हॅलो फ्रेंड्स, तुमचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आरके प्राईम किचनमध्ये। आज आपण झटपट तयार होणारी, स्वस्तात मस्त अशी, 1 ते 2 महिने टिकणारी आणि आरोग्याच्या दृष्टीने पाहायचं झालं तर भरपूर असे फायदे असलेली चटणी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर सारे या चटणीपासून होणारे फायदे पाहायला मिळतील। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये आपण अर्धी वाटी शेंगदाणे काढून घेतलेले आहेत आणि हे आपण आता मंदाचेवर भाजायचे आहेत। शेंगदाणे आपल्या नेहमी खाण्यामध्ये असतातच। शेंगदाण्यांमुळे आपल्याला कॅल्शियम, व्हिटॅमिन डी मिळते, त्यामुळे हाडे मजबूत होतात। दररोज खाल्ल्यामुळे शरीरावरती लवकर सुरकुत्या पडत नाही, त्याचबरोबर रक्तवाढीसाठी सुद्धा उपयुक्त आहे। शेतकऱ्यांचा बदाम म्हणून शेंगदाण्याला ओळखलं जातं हे आपल्या सर्वांना माहितीच आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मंदाचेवर अगदी खरपूस असे हे शेंगदाणे आपण भाजून घेतलेले आहेत। हे प्लेटमध्ये काढूया आणि पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवूया। पॅनमध्ये अर्धी वाटी तीळ काढून घेऊया आणि तीळ आपल्याला मंदाचेवर एकसारखे हलवत भाजायचे आहे। तीळ हिवाळ्यात आवर्जून खाल्ले पाहिजेत, कारण हे उष्ण असतात। तिळामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असते, त्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते, बीपी आपला कंट्रोलमध्ये राहतो। हाडे मजबूत होण्यासाठी तीळ हे सर्वोत्कृष्ट आहेत, कारण तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते। ज्यांना थायरॉईडचा त्रास आहे अशा लोकांनी कच्चे तीळ रोज चावून 1 चमचा तरी खाल्ले पाहिजे, जेणेकरून त्यांचा थायरॉईडचा प्रॉब्लेम आहे, ही समस्या आहे, ती ॲटोमॅटिकच कमी होऊन जाईल। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तीळ छान असे तडतड उडेपर्यंत आपण भाजून घेतलेले आहेत। आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया। आता पॅनमध्ये आपण अर्धी वाटी जवस काढून घ्यायचे आहेत। जवस जर तुम्ही पाहिले नसतील तर हे अशा प्रकारचे जवस असतात, हे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर असतात। जवसचे लाडू देखील बनवले जातात। तुम्हाला जर त्याची रेसिपी पाहायची असेल तर नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। जवस भाजताना मंदाचेवर छान असे तडतड उडेपर्यंत फुलेपर्यंत भाजायचे आहेत। जवस व्यवस्थित भाजले गेले नाहीत तर चटणी खाण्यासाठी तितकीशी रुचकर लागत नाही। मंदाचेवर जवस भाजण्यासाठी आपल्याला 5 ते 7 मिनिट लागतात। जवस हे स्वस्त असतात अगोदर मी सांगितल्याप्रमाणे, पण याच्यामध्ये भरपूर प्रमाणात न्यूट्रिशन, प्रोटीन, फायबर, ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते। केस गळतीवरती जवस हे रामबाण औषध आहे। तर तुमचे केस गळत असतील तर 1 चमचाभर जवस या पद्धतीने भाजून तुम्ही रोज बडीशेपसोबत खाऊ शकता। आता पॅनमध्ये आपण 1 चमचा अख्खे धणे घेतलेले आहेत, 1 चमचा जिरे, हे दोन्हीही मंदाचेवर एकसारखी आपल्याला छान असे गरम करायचे आहेत। लक्षात ठेवा, भाजायचे नाही तर अगदी 2 मिनिट हे गरम करायचे आहेत, जेणेकरून छान असे हे व्यवस्थित बारीक होतील। छान असं हे दोन्ही गरम झालेले आहे तर आता काढून घेऊया। आरोग्यवर्धक कितीही फायदे जरी माहीत असले तर पदार्थ तितका चवीला नसेल तर खाल्ला जात नाही। तर यासाठी आपण काही असे इन्ग्रेडियंट्स वापरणार आहे, ही चटणी खाण्यासाठी तितकीच चविष्ट लागेल, मुलं आवडीने मागून ही चटणी खातील, अशा पद्धतीने ही चटणी आपण बनवणार आहोत। तर या ठिकाणी मी 8 ते 9 या पद्धतीने सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत। हे देखील आपल्याला मंदाचेवर अगदी हलका तांबूस रंग येईपर्यंत गरम करून घ्यायचे आहेत, जेणेकरून चटणी लवकर खराब होणार नाही, 1 ते 2 महिने ही छान अशी टिकून राहील। त्यामुळे जास्त प्रमाणात देखील तुम्हाला या पद्धतीने चटणी बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता। खोबरं गरम झाल्यानंतर ते आपण काढून घेतलेलं आहे। या ठिकाणी आता मी 8 ते 9 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत, पण लसणाचा खूप जास्त वापर करायचा नाही, कारण लसूण उष्ण असतो, त्वचा आणि केसांसाठी सुद्धा फायदेशीर आहे। लसूण खाल्ल्यामुळे रक्त शुद्ध होते, कॅन्सरसारख्या आजारांवरती रामबाण औषध आहे लसूण। आता या ठिकाणी आपण 10 ते 15 पाणी कढीपत्त्याची घेतलेली आहेत। कढीपत्त्यामुळे कॅन्सरवरती सुद्धा कढीपत्ता उपयुक्त आहे, त्याचबरोबर केसांचे आरोग्य सुधारतं आणि केस गळायचे देखील थांबतात। आणि कढीपत्त्याचं तेल जर करून आपण केसांना लावलं तर आपले केस काळे राहण्यासाठी मदत होते, लवकर ते पिकत नाहीत, पांढरे होत नाहीत। तर या ठिकाणी लसूण आणि आपला कढीपत्ता गरम झालेला आहे, हा आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया। सर्व जिन्नस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत। या ठिकाणी शेंगदाणे पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याची मी सालं काढून घेणार आहे। जर पित्ताचा त्रास होत असेल तर शेंगदाण्याच्या तुम्ही 2 डाळी करून घ्या आणि हा मधला भाग आहे तो काढून टाकायचा आहे, जेणेकरून पित्ताचा त्रास होणार नाही।
चटणी जरी जास्त प्रमाणात खाल्ली गेली तरी त्यामुळे लोक बऱ्याचदा शेंगदाणे खात नाहीत, कारण पित्ताचा त्रास होतो। तर सर्व शेंगदाण्यांची या ठिकाणी मी सालं काढून घेतलेली आहे आणि याची आपण पोलपट या पद्धतीने पटकन साईडला करून घेऊ शकतो। मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेले धणे आणि जिरे काढून घेऊया आणि बारीक करून घेऊया। धणे आणि जिरे घातल्यामुळे चटणीला छान अशी चव येईल। याच्यामध्ये तुम्ही थोडीशी बडीशेपसुद्धा घालू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर। दोन्ही जिन्नस आपण छान बारीक करून घेतलेली आहेत, पाहू शकता या ठिकाणी तुम्ही। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रेडीमेड पावडर असेल ती पण वापरू शकता, पण ताजे मसाले वापरल्यामुळे चटणीला चव छान येईल। आता खोबऱ्याचे तुकडे घालूया, कढीपत्ता आणि लसूण घालूया। लसूण जास्त प्रमाणात वापरायचा नाही, कारण चटणीला लसणाचा उग्र वास येऊ शकतो। सर्व मसाले छान असे बारीक झालेले आहेत, पाहू शकता। खूप देखील त्याची मी पावडर बनवलेली नाही, अगदी किंचित रवा टेक्स्चर राहिलेलं आहे सर्व जिन्नसांना, कारण खाताना त्याची चव देखील आपल्याला लागली पाहिजे। आता आपण शेंगदाणे बारीक करून घेऊया। शेंगदाणे बारीक करताना आपल्याला किंचित रवा ठेवायचे आहेत। या ठिकाणी आपले शेंगदाणे वाटून झालेले आहेत, प्लेटमध्ये काढून घेऊया। आता याच्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये जवस बारीक करून घ्यायचे आहेत। तिन्ही जिन्नसं मी वेगवेगळी बारीक करून घेत आहे, कारण तिन्ही जिन्नसांचं टेक्स्चर वेगळं आहे आणि एकत्र घातले तर व्यवस्थित बारीक होणार नाही। जवस देखील आपण अगदी रवाळ असे वाटून घेतलेले आहेत, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आणि त्याच्यामध्येच आपण थोडेसे वाटल्यानंतर तीळ घातलेले आहेत। तीळ देखील आपल्याला जास्त बारीक न करता मिक्सर चालू बंद करत अगदी थोडेसे रवाळ वाटून घ्यायचे आहेत, पाहू शकता। बिलकुल याची पावडर करायची नाही, यामुळे चटणी खाताना चविष्ट लागेल। आता याच्यामध्ये आपण प्लेटमधले सर्व जिन्नस शेंगदाणे आणि मसाला जो आपण बारीक करून घेतलेला आहे तो घालूया। आता आपण याच्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घालूया। चटणी मी जास्त तिखट बनवणार नाही, यासाठी एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे। तुम्हाला तिखट हवी असेल तर 1 ते 2 चमचे तुम्ही लाल मिरची पावडर घाला। आणि 1/4 चमचा मीठ घातलेला आहे, 1/2 चमचा या ठिकाणी आपण साखर घातलेली आहे। हे मिक्स करून घेऊया आणि परत एकदा चटणी आपल्याला 2 मिनिट मिक्सरला फिरवून घ्यायची आहे, जेणेकरून सर्व जिन्नस छान अशी एकजीव होतील। चटणी आरोग्यवर्धक आहे, त्यामुळे जास्त तिखटचा वापर मी केलेला नाही। तुम्ही देखील जास्त तिखट न बनवता या पद्धतीने बनवा, खूप छान चविष्ट लागते। या ठिकाणी तुम्ही चटणीला आलेले टेक्स्चर पाहू शकता। अगदी आपण खलबत्त्यामध्ये बारीक करून जशी चटणी बनवतो त्या पद्धतीनं या ठिकाणी चटणी तयार झालेली आहे, तर नक्की बनवून पहा। ही चटणी तुम्ही रूम टेम्परेचरवर 2 महिने ठेवू शकता, बिलकुल ही खराब होणार नाही आणि प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता। भरपूर सारे याचे फायदे आपण आज व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे। रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। एअरटाईट डब्यामध्ये किंवा एअरटाईट भरणीमध्ये ही चटणी भरून ठेवा, बिलकुल 2 महिने ही खराब होणार नाही, कारण याच्यामध्ये आपण थोडासा सुद्धा तेलाचा वापर केलेला नाही आणि सर्व जिन्नस आपण व्यवस्थित भाजून घेतलेली आहेत मंदाचेवर। त्यामुळे टेन्शन न घेता ही भरपूर सारे फायदे असलेली चटणी बनवून पहा। टेस्टलासुद्धा खूप छान अप्रतिम झालेली आहे, तुम्हाला खूप आवडेल। माझ्या मुलाला ही चटणी खूप आवडलेली आहे, तुम्ही नक्की करून पहा। आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा। आज वेळात वेळेकडून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद। लवकरच भेटूया छान साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसह। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा, असे छान छान पदार्थ खात राहा। धन्यवाद।